नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एग्जाम वन या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राइब बटनला टच करून त्या बाजूने बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। कारण विद्यार्थी मित्रांनो, बृहन मुंबई महानगरपालिकेची जी कामगार भरती दलेली आहे, याचा निकाल कधी लागणार आपण आणि त्याचा कट ऑफ किती लागू शकते याचा एक अंदाजी आपण विचार करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीएमसी कामगार भरतीचं जे सर्वात जलद अचूक अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलशी जुळले राहा। आणि जसाही विद्यार्थी मित्रांनो बीएमसीचा रिझल्ट येईल त्याची विद्यार्थी मित्रांनो सर्वात जलद यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात येईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टेलिग्रामवरती जाऊन सर्च बारमध्ये महा एग्जाम वन असा टेलिग्राम ग्रुप सर्च करायचा आहे आणि तुम्हाला आपल्या चॅनलचा लोगो दिसेल, तो ग्रुप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जॉईन करून घ्यायचा आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, निकाल कधी निकालावर चर्चा करायची झाली तर विद्यार्थी मित्रांनो निकाल कधी लागणार, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहित आहे ही परमनंट बेसिसवर नोकरी असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यासाठी हजारांच्या संख्येमध्ये विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेले आहेत। आणि तुम्हाला माहित आहे फॉर्म भरणे हे तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून एकच शक्य होतं, कारण की आपण बाहेर ठिकाणी राहत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे लॉकडाऊनमुळे आपला संदेश तिथपर्यंत आपण ईमेलच्या माध्यमातून पोहोचत होतो। आपण सुद्धा व्हिडिओ अपलोड केला होता विद्यार्थी मित्रांनो नेमका फॉर्म कसा भरायचा आणि मोबाईलहून तुमचे डॉक्युमेंट्स कसे स्कॅन करायचे। तर विद्यार्थी मित्रांनो याच्या कट ऑफविषयी बोलायचं झालं तर तुम्हाला मागच्या कट ऑफचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपला, तर विद्यार्थी मित्रांनो याचा कट ऑफ अंदाजे तरी विद्यार्थी मित्रांनो 80 अंदर लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। कारण की विचार करू शकता विद्यार्थी मित्रांनो जागा ह्या फक्त 114 आहे आणि फॉर्म हे हजारांच्या संख्येमध्ये गेलेले आहे। आणि तुम्हाला एक विचार करू शकता, गेल्या 2 ते 4-5 वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांना जवळपास 80% 75% घेणं म्हणजे काहीच नाही आहे। नॉर्मली मुलगा 80-85% घेत आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जर कधी लिस्ट आपल्याला त्याच्यामध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर GDSची पुनरावृत्ती न व्हावं असं नेमकं आपल्या मनामध्ये भीती येत आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे GDSचा रिझल्ट हा 85-90% गेलेला आहे प्रत्येकाचा, आणि याचासुद्धा रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो तसाच जाऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही। कारण की विद्यार्थी मित्रांनो फॉर्म हे खूप लोकांनी भरलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 114 जागा आहे। आता विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट विषयी बोलायचं झालं तर निकाल कधी लागणार, तर विद्यार्थी मित्रांनो एवढे मोठे फॉर्म चाळणे आणि त्यानंतर त्यांची निवड करणे विद्यार्थी मित्रांनो काहीतरी त्यांना वेळ लागणारच। अंदाज करू विद्यार्थी मित्रांनो 1-8 दिवसाच्या आत जवळजवळ रिझल्ट लागेल अशी आशा आहे विद्यार्थी मित्रांनो सुद्धा। पण महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे 8-8 दिवसात तरी विद्यार्थी मित्रांनो होईल अशी आशा आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलशी जुळले राहा। भेटूया विद्यार्थी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।